टोमॅटोची आमटी, टोमॅटो सूप, टोमॅटोची भाजी, टोमॅटोचा सार याआधी आपण बनवला आहे, पण टोमॅटोचा कुर्मा कधी बनवला आहेत का? कमेंट करून मला नक्की सांगा. टोमॅटोचा कुर्मा बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे. मस्त चमचमीत असा कुर्मा होतो. यामध्ये एक छोटासा कांदा घातला आहे, एक चमचा खसखस घातली आहे, फक्त दोन लवंग घालायचे आहेत, एक वेलची, एक छोटासा दालचिनीचा तुकडा घातला आहे मी इथे, थोडंसं आलं आणि एक 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम छान बारीक अशी स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे मी इथे बनवून घेतली आहे. टोमॅटोचा कोरमा बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातले. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 2 उभ्या कट केलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. या कमी तिखटाच्या आहेत, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही यामध्ये अजून जास्त मिरची घालू शकता. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आत्ताच जे आपण वाटण बनवलं, फ्रेश मसाला बनवला, तो मसाला यामध्ये घालायचा आहे. या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे, अगदी लो हीटवरती, म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि व्यवस्थित ते भाजले जातील. हा मसाला परतत असताना याचा जो सुवास आहे तो सगळीकडे पसरला आहे आणि अप्रतिम असा येतो आहे. मसाला परततो आहे म्हणजे अधूनमधून मी भाजून घेते आहे, तोपर्यंत इथे टोमॅटो कट करून घ्यायचं आहे. 4 लाल छान पिकलेले मोठे मोठे टोमॅटो घेतलेत मी, धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ. आता हे मी कट करून घेते आहे. जास्त बारीक याच्या आपल्याला फोडी करायच्या नाही आहेत, एकदम मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. या टोमॅटो कुर्म्यासोबत मी चपाती किंवा भाकरी किंवा भात असं काही बनवलेलं नाही आहे. याच्यासोबत मी मस्त असा सेट डोसा बनवणार आहे. डोशाचं पीठ माझ्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे मी इथे सेट डोसा बनवते आहे. इथे टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या मी फोडी कट करून घेतले. आता मसाला पण इथे छान असा भाजला आहे. या मसाल्याला तेल सुटलं आहे, कोरडा झाला आहे पहिल्यापेक्षा मसाला. हा मसाला व्यवस्थित भाजला आहे. यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत, त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. छोटे 2 ते 3 चमचे मी इथे लाल तिखट घेतलं आहे, 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि 1/2 चमचा मी इथे धणेपूड घातली आहे आणि 2 चमचे गरम मसाला मी इथे वापरती आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मसाले यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस मी अजूनही लो हीटवरतीच ठेवला आहे, मसाले करपू शकतात त्यामुळे लो हीटवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालती आहे. हा टोमॅटो कुर्मा जास्ती पातळ नसतो त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही, थोडासा दाटसर असाच आपल्याला हा ठेवायचा आहे. गरम पाणी घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची हीट आता आपल्याला मोठी ठेवायची आहे, याला एक उकळी येईपर्यंत. याला उकळी आल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचं आहे, जे आपण मोठ्या मोठ्या टोमॅटोच्या फोडी करून ठेवल्यात तो टोमॅटो यामध्ये घालायचा आहे. हा टोमॅटो आता आपल्याला यामध्ये जास्त शिजवायचा नाही आहे, अगदी त्याचा गाळ झाला नाही पाहिजे, त्याच्या अख्ख्या फोडी तशाच राहिल्या पाहिजेत. फक्त 4 ते 5 मिनिटे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे शिजवून घ्यायचं लो हीट करून. 3-4 मिनिटे झाली आहेत, याचं झाकण काढायचं. एक टोमॅटोची फोड मी तुम्हाला दाखवते कितपत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. फोडी इथे पाहताय तुम्ही सॉफ्ट झाल्यात पण पूर्ण फुटलेल्या नाही आहेत. इथे मी एक चेक करून दाखवलं, थोडीशी सॉफ्ट झाली आहे टोमॅटोची फोड, म्हणजे हे आता तयार झालं आहे. वरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे. मस्त चमचमीत असा हा टोमॅटोचा कुर्मा आपला तयार झाला आहे. जर तुम्हाला खूप जास्त आंबट वाटत असेल तर अगदी चिमटभर किंवा 1/2 छोटा चमचा साखर तुम्ही यामध्ये घालू शकता. मी आता याचा गॅस बंद केला आहे. मस्त चमचमीत आणि अप्रतिम चवीचा असा हा टोमॅटो कुर्मा तयार झाला आहे. आता याच्यासोबत खाण्यासाठी इथे मी सेट डोसा बनवून घेते आहे. भाजी तयार झाली आहे, ती मी बाजूला ठेवली आहे. डोसा बनवण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे. याच्यावरती माझ्याकडे डोशाचं पीठ शिल्लक होतं, तेच मी याच्यावरती घालून घेते आहे. तव्याला थोडंसं मी टिश्यूने तेल पुसून घेतलं आहे आणि थोडासा जाडसरच असतो सेट डोसा, त्यामुळे त्याला मी जास्त पसरवत नाही आहे. थोडंसं पसरवून घेतलं, झाकण ठेवायचं आणि गॅसची हीट आपल्याला मोठी ठेवायची आहे. मऊ लुसलुशीत, मऊ गुबगुबीत असा हा सेट डोसा तयार झाला आहे. हे मी काढून घेते आहे. कशी वाटली तुम्हाला ही टोमॅटो कुर्म्याची रेसिपी मला कमेंट करून सांगा. चपातीसोबत देखील हा कुर्मा
अप्रतिम असाच लागतो, भातासोबत खाऊ शकता. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच अजून मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा. तिथे पण मी अशाच रेसिपी पोस्ट करत असते. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.